दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर धरण क्षेत्रात पावसाने उसंत घेतले. पावसाचा जोर कमी झाल्याने कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पात्रात परतलंय. सांगलीच्या आयर्विन पुलाची पाणी पातळी मंगळवारी सायंकाळी 13 फूट झाली. धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कमी झालाय. चांदोली धरण क्षेत्रात 24 तासात 9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. धरणातून 1835 क्युसेक्सने विद्युतगृहातून विसर्ग सुरू आहे. सध्या 25.98 TMC पाणी साठा झालाय. कोयना धरण क्षेत्रात 24 तासात 17 मिलीमीटर पाऊस झाला. सध्या धरणाचा पाणी साठा 59.62 TMC झालाय. 2100 क्युसेक्सने पाणी सोडण्यात येते. नवजा येथे 67 तर महाबळेश्वरमध्ये 42 मिलीमीटर पाऊस झालाय. अलमट्टी धरणात 1,36,000 क्युसेक्सने आवक होत असून 75,000 क्युसेक्सने पाणी सोडलं जाते. धरणाच्या पाणी साठ्याची क्षमता 123 TMC असून सध्या 87.22 TMC पाणी साठा झालाय. पावसाने उघडीप दिल्याने नद्यांची पाणी पातळीही कमी होऊ लागली असून कृष्णा आणि वारणेचं पाणी पात्रात परतलं. सांगलीतील आयर्विन पुलाची पाणी पातळी मंगळवारी सायंकाळी 13 फूट झाली. पावसाने उघडीप दिल्याने शेतीच्या कामांना गती आली. बहुतांशी भागात पेरण्या जोमात सुरू असल्याचं चित्र आहे. आपत्तीजन्य परिस्थितीमुळे सरकारने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या आहेत. या निर्णयामुळे सॅलरी अनर्स सोसायटी आणि कर्मवीर भाऊराव पाटील नागरी पतसंस्था याशिवाय आठवाडीची बाबासाहेब देशमुख सहकारी बँक, वाळव्याची हुतात्मा बँक, विटा अर्बन बँक, अप्पासाहेब बिर्नाळे बँकेसह रयत बँक एम्प्लॉईज सोसायटीसह 195 संस्थांच्या निवडणुकांना ब्रेक मिळाला आहे. 30 सप्टेंबर नंतरच पुढील कार्यवाही होणार आहे. दरम्यान उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे 250 पेक्षा कमी सभासद असलेल्या सोसायट्यांच्या निवडणुका मात्र सुरूच राहणार आहेत. आपत्तीजन्य परिस्थितीमुळे सरकारने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या आहेत. सरकारच्या निर्णयानंतर जिल्ह्यातील अ ब क आणि ड वर्गातील 192 सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ब्रेक मिळाला आहे. यामध्ये ब वर्गातील 1, क वर्गातील 54 आणि ड वर्गातील 140 संस्थांचा समावेश आहे. चौथ्या टप्प्यात ब वर्गातील 16 संस्थांचा कार्यक्रम सुरू होता. यामध्ये सॅलरी सोसायटी, कर्मवीर पतसंस्था, आठवाडीची बाबासाहेब देशमुख सहकारी बँक, वाळव्याची हुतात्मा बँक, विटा अर्बन बँक, अप्पासाहेब बिर्नाळे बँक दुधगाव, रयत बँक एम्प्लॉईज सोसायटी सांगली, जिल्हा गटचिटणीस सहकारी संस्था सांगली, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कर्मचारी पतसंस्था मिरज, सरकार इंडस्ट्रीयल सोसायटी सांगली, संयम ॲग्रो प्रोसेसिंग सोसायटी सावळवाडी, इंडिया गारमेंट कुपवाड, सांगली अर्बन बँक एम्प्लॉईज सोसायटीज यांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मोकाट कुत्री हिंसक झालेली आहेत. लहान मुलांचे लचके तोडले जात असतानाच महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 15 मधील मुजावर प्लॉट येथे एका शेळी आणि घोड्यावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढवला. लचके तोडून शेळीसह घोड्याचा जीव घेतला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र दाटे, स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर यांनी मुजावर प्लॉट येथे भेट दिली. संतप्त नागरिकांचा त्यांना सामना करावा लागला. नागरिकांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत महापालिकेच्या कारभाराचा चांगलाच उद्धार केलाय. महापालिका क्षेत्रात विशेषतः सांगली शहर आणि उपनगरांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कुत्री हिंस्त्र झाली आहेत. महापालिकेच्या प्रभाग 15 मधील मुजावर प्लॉटमध्ये मोकाट कुत्र्यांच्या टोळीने एक शेळी आणि घोड्याची लचके तोडत जीव घेतलाय. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही कुत्र्यांचा बंदोबस्त होत नसल्याने नागरिकांच्या मध्ये असंतोष निर्माण झालाय. ही घटना घडताच नागरिकांच्या असंतोषाचा स्फोट झाला. महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र दाटे, स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर यांना नागरिकांनी चांगलंच फैलावर घेतलं. कुत्री हिंस्र झाली असतानाच महापालिका प्रशासन झोपा काढत आहे काय असा सवाल नागरिकांनी अधिकाऱ्यांना केला. कोरोनाची साथ ओसरल्यानंतर मंगळवारी जिल्ह्यात तब्बल 34 नवे रुग्ण आढळलेत. एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर 24 जणांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 175 वर पोहोचली आहे. सांगली महापालिका क्षेत्रात सर्वाधिक 13 रुग्ण आढळले. तसेच वाळवा तालुक्यात 7 रुग्ण, तासगाव तालुक्यात 4 रुग्ण, पलूस व कवठे मंका तालुक्यात प्रत्येकी 3-3 रुग्ण, आठवाडी तालुक्यात 2 रुग्ण तर खणापूर आणि शिराळा तालुक्यात प्रत्येकी 1 रुग्ण आढळलाय. कोरोना संशयित असलेल्या रुग्णांच्या RT-PCR चाचण्या 368 पैकी 24 जण बाधित आढळलेत तर 430 अँटीजन चाचणीमध्ये 14 जण बाधित असल्याचं स्पष्ट झालंय. दोन्ही चाचण्यांमध्ये मिळून 34 जण पॉझिटिव्ह आढळलेत. याशिवाय 24 जण कोरोनामुक्त झालेत. त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 175 वर पोहोचली आहे. महापालिका क्षेत्रात सर्वाधिक 13 रुग्ण आढळले. त्यामध्ये सांगली शहरात 11 तर मिरज शहरात 2 रुग्ण आढळलेत. बाधित रुग्णांपैकी 25 जणांवर मिरज येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात व 5 जणांवर सांगलीमधील खाजगी मेहता हॉस्पिटल केंद्रात उपचार करण्यात येत आहेत तर उर्वरित 145 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये घेत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 2,14,366 रुग्ण आढळलेत. महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील गलेगठ्ठ पगार घेत असलेल्या अनेक शिक्षकांनी गावभर नेतेगिरी, प्लॉट एजंटसह विविध व्यवसाय सुरू केले असून त्यांच्या जागी 0 शिक्षकाची नेमणूक केल्या असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. त्यामुळे स्थायी समितीचे सभापती निरंजन आवटी यांनी प्राथमिक शाळेत शिक्षक आणि त्यांच्या गुणवत्तेची तपासणी करण्याचा निर्णय घेतलाय. तर शाळांचा मायक्रो प्लॅन तयार करावा
आवश्यक त्या शाळा दुरुस्तीसह इतर प्रस्ताव द्यावेत अशा सूचना देत 1 कोटींची तरतूद करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे। प्राथमिक शिक्षण मंडळाच्या शाळांबाबत नगरसेवक आणि पालकांच्या तक्रारी येत असल्याने स्थायी समितीचे सभापती निरंजन आवटे यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांची आणि स्थायी समिती सदस्यांची बैठक घेतली। या बैठकीला प्रभारी शिक्षणाधिकारी उज्ज्वला शिंदे, माजी महापौर संगीता खोत, स्थायी समितीचे सदस्य संतोष पाटील, जगन्नाथ ठोकळे, संजय यमगर, सविता मधने आदीजण उपस्थित होते। महापालिकेच्या 51 प्राथमिक शाळा असून 5683 विद्यार्थी आहेत, तर शिक्षकांची संख्या 183 आहे। शिवाय विना मोबदला 45 तर ट्यूलिपवर 4 शिक्षक काम करतात। विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षकांची संख्या बरोबर आहे, मात्र शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार शिक्षकांची संख्या कमी जास्त आहे, याचं नियोजन करणं आवश्यक असल्याचं मत संतोष पाटील यांनी बैठकीत व्यक्त केलंय। कडेगाव तालुक्यातील चिंचणी आंबक येथील कंत्राटदाराने गणेशखिंडीजवळील वाझेगाव पाझर तलावातील मुरुम आणि मातीची लूट करत पाण्याची पळवापळव सुरू करून शासनाच्या मालमत्तेवर गदा घातल्याने प्राणी आणि शेतकरी भविष्यात अडचणीत येणार असल्याचे चित्र दिसून येते। गणेशखिंड परिसरातील असणारा डोंगर भागातील जमीन कंत्राटदाराने शेतकऱ्यांकडून खरेदी करून वाझेगाव पाझर तलावातील भिंत पोखरून त्यातील माती आणि मुरुम काढून स्वतःची राणी तयार करून तसेच रस्त्यांसाठी मुरुमाचा वापर करत त्याचबरोबर त्यातील असणारे पाणी चर उकरून स्वतःच्या विहिरीकडे वळवल्याने पाझर तलावातील पाणी नामशेष होण्याच्या मार्गावर आले असल्याचे चित्र दिसून येते। राजकीय वरदहस्तामुळे शेतकरी वर्गाला अरेरावीची भाषा बोलली जात असल्याचे शेतकरी बोलत आहेत। याबाबत राजकीय नेते, पुढारी आणि प्रशासन अधिकारी काय भूमिका घेणार याकडे शेतकरी वर्ग त्यांच्यावरती विसंभूत राहिलेत। शासनाची मालमत्ता आणि शेतकऱ्यांचं पाणी पळवून शासनाच्या आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अंजन काढण्याचं धाडस केल्याचं चित्र दिसून येते। पाझर तलावातील मुरुम आणि माती उचलून शासनाची मालमत्ता संपुष्टात आणली तसेच पाणी पळवून वन्यजीव आणि पाळीव प्राण्यांचे पाणी तसेच संबंधित परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरीची पाण्याची पातळी खालवल्याचं चित्र दिसून येते। त्यामुळे कंत्राटदारामुळे प्राण्यांचे आणि शेतकऱ्यांचे जीवन भविष्य धोक्यात येणार असल्याचं बोललं जात आहे। जुना बुदगाव रोडवरील वाल्मिकी आवासमध्ये बायकोशी असलेल्या प्रेमसंबंधांच्या संशयावरून एका तरुणावर तलवारीने हल्ला करत लाथाबुक्यांनी बेदमारहाण करून जखमी केल्याची घटना घडली। सदरचा प्रकार हा रविवार रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडला। या प्रकरणी जखमी आशिष शेखर शिंदे यास सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हल्ला करणाऱ्या संतोष जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। संशयित संतोष जाधव आणि जखमी आशिष शिंदे हे दोघेही जुना बुदगाव रोडवरील वाल्मिकी आवास योजनेत राहतात। संशयित जाधव याच्या पत्नीचे जखमी शिंदे याच्याशी प्रेमसंबंध असल्याचा संशय जाधवला होता। याच संशयातून रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास शिंदे हे घरी कुटुंबासोबत जेवण करत होते, त्यावेळी जाधव हा त्याच्या घरी आला। बायकोसोबत असलेल्या प्रेमसंबंधाच्या संशयावरून त्याने तलवारीने थेट शिंदे याच्यावर वार करण्यास सुरुवात केली। कुटुंबातील सदस्य भांडणे सोडवणे गेली असता त्यांना ढकलून शिंदे यास लाथाबुक्यांनी बेदमारहाण करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देऊन तिथून निघून गेला। पर्यावरणाचे रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन माजी आमदार विलासराव जगताप यांनी केले। जत येथे मुस्लिम समाजाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले, या प्रसंगी ते बोलत होते। यावेळी बोलताना विलासराव जगताप म्हणाले की मुस्लिम समाजाच्या विकासासाठी मी आमदार असताना मोठ्या प्रमाणात निधी दिला असून मुस्लिम समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले। यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे नेते सुरेशराव शिंदे म्हणाले की मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानचा प्रश्न असो किंवा मशिदीचा प्रश्न असो नेहमी सोडवण्याचा प्रयत्न केला असून कैलासवासी इकबाल गवंडी सरपंच असताना त्यांचे बंधू मेहबूब गवंडी या दोघांनी माझ्याकडे पाठपुरावा करून मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानची जागा 11 गुंठे होती ती 11 एकर 11 गुंठे करून दिली असून गवंडी कुटुंबाचे योगदान मुस्लिम समाजाच्या विकासासाठी मोठे असल्याचे सांगत मुस्लिम समाजाच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे म्हणाले।